आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी बारा वाजता मसुरी येथील बाल लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या शहाण्णव्या अनिवार्य तया तयारी अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करतील यावेळी त्यांच्या हस्ते नवीन क्रीडा संकुलाचं उद्घाटन आणि नूतनीकरण केलेलं हॅपी व्हॅली संकुल राष्ट्राला समर्पित केलं जाणार आहे अनिवार्य पूर्वतयारी अभ्यासक्रम या अकादमीचा पहिला अभ्यासक्रम आहे जो मिशन कर्मयोगी तत्वावर आधारित आहे बॅचमध्ये सोळा प्रशासकीय सेवांमधील चारशे अठ्ठ्याऐंशी प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि रॉयल भूतान प्रशासकीय पोलीस आणि वनसेवांमधील तीन प्रशिक्षणार्थी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानानं विकसित ग्रीन हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रिक वाहनाला सुरुवात केली स्वच्छ ऊर्जेला चालना तसंच जीवाश्म इंधनावरील अलंबित्व कमी करून पर्यावरणाचं रक्षण करणं हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे याद्वारे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला ऊर्जा स्वावलंबी बनवणं हा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं युरोप आणि पूर्व आशियातल्या काही देशांमध्ये पुन्हा कोविड एकोणीसचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठी खबरदारी बाळगण्यात तसंच स्थितीवर बारकाईनं देखरेख ठेवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री के मनसुख मांडवीय यांनी दिल्या आहेत जनुकीय चाचण्याही वेगानं करण्याच्या सूचना त्यांनी काल अधिकाऱ्यांना दिल्या ज्या शाळांमध्ये परीक्षेत कॉपी पुरवत असल्याची प्रकरणं आढळतील त्या शाळांची मान्यता यापुढे रद्द करण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत जाहीर केलं प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची त्याचप्रमाणे कॉपी पुरवल्याबाबतचं वृत्त प्रसारित झाल्यासंदर्भातला मुद्दा काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या नागपूर महानगरपालिका अंतर्गत मानेवाडा इथं अद्ययावत अशा ई लायब्ररीच्या इमारतीचं बांधकाम पूर्णत्वास येत असून या लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर पुस्तके विविध प्रकारच्या माहितीचे स्रोत विद्यार्थ्यांसोबत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यात दुर्मिळ तसंच हस्तलिखित साहित्यही उपलब्ध असणार असून येत्या एक मे पर्यंत ही लायब्ररी सुरू करण्यात येईल असं विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं याबरोबरच हे ठाक बातमीपत्र संपलं नमस्कार